नमस्कार मित्र मैत्रिणींनो, शिल्पा सोबत तुमचं स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच काही मध्ये तुम्हा साऱ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण कुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी हा कुरमुरा आपण छान मंद आचेवर परतून घ्यायचा आहे, अगदी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा कुरमुरा। हे बघा, कुरमुरा हाताने छानपैकी तुटतोय, म्हणजे कुरमुरा आपला कुरकुरीत झालेला आहे। आता आपण याच्यासाठी गुळाचा पाक तयार करूयात। गुळाचा पाक तयार करण्यासाठी पाणी घेतलंय आणि त्यात हा गूळ टाकून हा गूळ छानपैकी आपण वितळवून घेणार आहोत। आपण असं आपल्याला ढवळत ढवळत हा छान वितळवून घ्यायचा आहे आणि याचा पाक तयार करायचा आहे। अशा प्रकारे आपला पाक तयार झालेला आहे। पाण्यात टाकून बघूया याची गोळी होते का ते। हे बघा, पाण्यात टाकल्यावर हे पाण्यात मिक्स होत नाही, म्हणजे आपल्याला आपला पाक खूप छान झालेला आहे। आता आपण कुरमुऱ्यामध्ये घालूयात। हे बघा, कुरमुऱ्यामध्ये लागेल तसा पाक घालून आपण मिक्स करून घेतलेला आहे छानपैकी। अजून मिक्स करूयात हे छान। त्यात थोडे पांढरे कुरमुरे घालूयात आणि मिक्स करूयात, म्हणजे आपले लाडू दिसायला खूप छान दिसतील। आणि पाण्याचा हात लावून आपण हे लाडू वळून घेऊयात। लाडू अशापैकी छान वळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपले कुरमुऱ्याचे लाडू तयार आहेत। तुम्ही हे लाडू करून बघा, अगदी साधे सोपे, अगदी दोनच साहित्यात होता ते, फक्त गूळ आणि कुरमुरे हेच आपण वापरलेलं आहे। जर तुम्हाला पाक करताना त्यात तूप टाकायचं असेल, वेलची पूड, जायफळ पूड टाकायचे असेल तर तेही टाकू शकता, पण अगदी कमी साहित्यात फक्त तुमच्याकडे गूळ आणि कुरमुरेच आहेत तरीसुद्धा आपण हे लाडू बनवू शकता। तर अशा प्रकारचे तुम्ही हे लाडू बनवून बघा आणि तुम्हाला ही माझी साधी सोपी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा।